आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आपण त्यांच्याशी बोलूया. भाऊ, तुम्ही तक्रार केलेली आहे पोलीस अधीक्षकांकडे, नेमकं काय प्रकरण? नाही, निवडणूक झाल्या, मतदान झाल्याबरोबर इथं चांदूरबाजारला पाटलाचं हॉटेल आहे, ते फेमस आहे. तिथे काही 2-3 जणं काय होते ते कार्यकर्त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं का माझ्या मी बसलं होतो नाश्ता करताना का बच्चू कडू का गेम करणं आहे. तर थोडे हट्टेकट्टे होते, ते आम्ही त्या पत्रात उल्लेख केला. नंतर अच्छलपूरला पण तेच घडलं, तो गडचिरोलीचा निघाला म्हणून थोडा संशय वाढला होता, पण त्याच्यामध्ये काही नाही, तो एक साधारण कार्यकर्ता होता. नंतर मात्र निवडणुकीच्या दरम्यान आणि आत्तापर्यंत सारखे फोन येते बच्चू कडूचा अपघात झाला, तर त्याच्यामागचं काय हेतू असेल किंवा नेमकं काय स्पष्टता यावी याच्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. पोलीस अधीक्षकांनी काही उत्तर दिलं काय? हाय, त्यांनी एक पथकही नेमलं गडचिरोलीला, पण ते जाऊन आले आणि तो जो होता तो एक सामान्य कार्यकर्ता होता. त्यांनी सहज बोलला होता का बच्चू कडू पक्षाचा होता? नाही, पक्षाचा नव्हता तो, मला वाटते इथला साधारण कार्यकर्ता आहे, पण त्या पक्षाचा नाही आहे. त्यांना सहज म्हटलं का बच्चू कडूचं भाव आनंदी घे होईल, म्हणजे असं त्यांनी म्हटलं. तर त्याच्यामुळं मी तक्रार नाही करणार होतो, पण हे सारखे 2-3 प्रकार झाले म्हणून आपण ती तक्रार केली. फोनवर किती फोन आले आणि काय सांगितलं? फोनवरून हेच अपघात झाला आहे, तुम्ही बरे आहे का, असे 35 फोन आतापर्यंत आले असेल. अफवा फैलल आहे आणि संभ्रम निर्माण करणं किंवा त्याच्या मागचा काय हेतू आहे तो तपासला पाहिजे. मला काही असं संशय आहे कारण लोकसभेची निवडणूक पार? बिलकुल संशय नाही आणि मी असा विनाकारण कोणावर संशय घेणार नाही, पोलीस त्याचा तपास करेल. काय वाटते तुम्हाला एकूण, कारण लोकसभेमध्ये तुम्ही उमेदवार उभे केला तेव्हा दिनेश भूपच्या वाहनावर पण हल्ला? बरोबर आहे, दिनेश भूपच्या वाहनावर हे तोडफोड झाली होती आणि मूर्तिजापूरला पण दिनेश भूप नावाच्या माणसाला मारहाण झाली आणि ते गोघजण अमरावतीतले होते. हा शोध सगळा घेणं गरजेचं आहे. गृहमंत्रालय जे आहे आपलं राज्याचं, फडणवीस यांच्या SP कडून काय होते एकदम डायरेक्ट गृहमंत्रालय देण्यापेक्षा SP काय त्याच्यावर चौकशी करतं किंवा काय प्रबंध त्याच्यात कशा पद्धतीने कारवाई करतं. पण दिनेश भूपच्या घरी आम्ही सांगितलं का त्यांना सुरक्षा द्या तिथे, कारण दिनेश भूपच्याच माणसाला मारहाण झाली आणि तो 2 अमरावतीचे निघणं म्हणजे थोडंसं कटकारस्थान काय आहे ते निष्पन्न झालं पाहिजे. शेवटचा प्रश्न, कार्यकर्त्यांना काय आव्हान? कारण कार्यकर्त्या पण मला वाटतं कार्यकर्त्यांनी आलेले फोन फळे तपासून घेतले पाहिजे, कुठून येते काय येते, आणि घाबरण्याचं काही कारण नाही, आम्ही त्याचा काही विषय नाही आहे. हे होते आमदार बच्चू कडू, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया ABP माझाला दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुख, साहेब प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.